महाराज की जय राजा द्रासी सद्गुरुनाथ कलमेश्वर महाराज की जय राजा द्रासी सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु की जय राजा दिराशी सद्गुरुनाथ बंडोपंत महाराज की जय राजा दिराशी सद्गुरुनाथ धोंडीनाथ महाराज की जय राजा दिराशी सद्गुरुनाथ नामदेवनाथ महाराज की जय सकल साधु संत महाराज की जय आज सद्गुरू नमदेवनाथ महाराज यांनी महाराज जसं म्हणते तसं खुंतीला शर्ट अडकवला हा नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडक्यात मी प्रस्तावना सांगतो मी काय प्रवचन सांगणार नाही फार ज्ञानी लोक आहेत आमचं प्रवचन काय नाही माझ्या गुरुची महिमा मी सांगतो थोडक्यात एकोणतीस नोव्हेंबरला तिने ध्येय ठेवला साल चौदा 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 आणि सहा आणि त्यांचे चौदा एक नऊ चौदा साल ध्येय ठेवला त्या टायमाला जे मला वैराग्य फुटलं मातीला लोकांनी इथे गडबड केली कारण अनेकाला ज्ञान नव्हतं ही व्यक्ती कोण आहे काय आहे रात्री नऊ वाजता त्यांनी ध्येय ठेवला त्यांना आजार हा कुठलाच नव्हता भारतीय हॉस्पिटलचे डॉक्टर आवळेकर हे आमचे भाऊजीच आहेत नऊ दिवस मला म्हणायचे फक्त आमचे वडील मला जरा त्रास व्हायला आहे कस्तर व्हायले जरा दवाखान्यात घेऊन जा मग दवाखान्यात गेलो नऊ दिवस त्यांनी टेस्टच केल्या कुठलाही आजार त्यांना काही सांगितलं नाही मग मी विचार केलो सर म्हटलं काय झालं काय पुढचं काय ट्रीटमेंट करणार आहे अरे बाबा म्हटले यांना काय ट्रीटमेंट करायसारखे यांना काय झालं नाही याच्या मनात काय झाले बस बघा म्हटले आणि आज डिचार्ज घेऊन जावं म्हटले त्यांना काय झालं नाही तर मी कशावर ट्रीटमेंट करू उपचार करू मग आम्ही पण मी कारखानदार मी कारखाना बघायचा आमचे मेहून येते माझ्याकडे कामाला होते बाबांना हे पण चाललं पाहिजे कितीही पैसा लागून दे काय लिहून दे तुम्ही दवाखाना बघा मला कारखान्याला रेखामध्ये द्यामा असं त्यांना म्हटलं होतं पूर्ण वेळ तिने दिला मी मध्ये आधी गेलो ज्या दिवशी डिचार्ज दिला त्या दिवशी घरी आणलं तिने मुळात बघाय गेलं तर तिची हिस्ट्री सांगायचं झालं तर तीन नऊ महिने तिने गर्भावासामध्ये होते आमची आजी सांगायची पोट नऊ महिने झाले पोट जिरायचं आई आहे बघा आमचे सांगते असे तीन नऊ महिने तिने जन्मासाठी घेतले तिने या नामजेवनाथ महाराजांनी तिने ध्येय ज्या टायमाला ठेवला त्या टायमाला मग ते आम्ही घरी घेऊन आलो त्यांना अन्ना म्हटलं आता नऊ दिवस तुम्हाला ना आंघोळ नाही म्हटलं आता एकदम गरम पाणी चांगलं करूया खळखळी साबणाने आंघोळ घाले माझा आला आलता हे म्हटले मी गरम पाण्यानं काय आंघोळ करणार नाही म्हटले कारण त्याने गरम पाण्यानं कधीच आंघोळ केली नव्हती महाराजासारखे आणि साबण कधी तिने अंगारा लावला नव्हता पण त्यांच्यासारखं निर्मळ असं कोण दिसत नव्हतं आंघोळ घातली जेवण केलं सगळ्या आमच्या गल्लीतल्या सगळ्या माता बहिणी आल्या सगळ्या सगळेजण आले ते बघायला अन्न आले अन्न आले म्हणून बाबांना आता बरा आहे आहे चांगला आहे सगळे येऊन भेटून बघून गेले चहा केला मला काळा चहा कर म्हटले आरती केली घरात आल्यानंतर इबीत द्या म्हटले पहिले आले मला इबीतच द्या म्हटले तिने भूषण लिहिलं आरती झाली बसलो संध्याकाळी जेवण झालं सगळे जे फोन करत त्यांना सगळ्यांनी सांगितलं आमचा भाऊ बी आला कामानं जाव बाबा आता बरा आहे तुमचं तुम्ही जाऊन झोपा जावा आमचे विठ्ठल महाराज ते सगळ्यांना म्हटले आता बाबा नो तुम्ही तुमच्या घरी जावं आता मी निवांत आहे सगळ्यांना सांगितलं आमची आहे आमचं घर एक पलीकडे वडलं नाही बांधलेलं आणि आई आमची कायम तिकडे झोपायला असते तो मोठ्या भावापैसे तिला म्हटलं बाई म्हटलं आज जाऊ नको आणि ती लगवीचं भांड मी घेऊन आणतो म्हटलं अडचण झाली तर जात धरायच नाही त्या भांड्यामध्ये एकदा सुद्धा तिने भांडं आता धरलंच नाही आईला म्हटलं झोप मी बी म्हटलं आता काय लघवीला आलं तर घेऊन जायला येत आहे म्हणून मी त्यांच्याजवळ झोपलो झोपल्यानंतर मला बी झोप लागली त्यांचा फक्त असा हात पडलेला मला आवाज आला बेळवर हे अंगावर झाले असतील म्हणून मी तसा झोपलो आई जागी होती आईनं बघितली तर मग हंबरडा त्यानं फोडले मग जे झालं सगळ्यांनी कळवलं आमचे चुलते मलते आले आमचे ईश्वरनाथ महाराज हे आमचे अधिकारीच इंचगिरी संप्रदायकडून त्यांना म्हटलं ते जरा फोन सांगा त्यांना ॲड्रेस त्यांना सांगितलं बाबा मला काय यातलं कल्पना नाही गुरूंचे काय कार्य करायचं असं मला काय नाही मला मी नवीन आहे म्हटलं मी कारखानदार आहे मी ह्यात तुमच्या ह्याच्यात काय नाही तिने काय केलं नाही इथले शेजार आजारबाज म्हटले आता रातभर कोण जागायचं आहे त्यासाठी त्यांना कोण न येता धन दिलं धन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक भरपूर आले म्हटले तुम्ही काय तुमचाच बाप होता का म्हटले आमच्या जगाचा बाप आहे म्हटले ते तुम्ही का ठेवलं नाही सद्गुरूंना कधी काय त्यांचं हे होते काय म्हटले का ठेवलं नाही म्हणून मला झोपले आपले आमच्या चुलत्यांना बोलले भरपूर चुलत्यांना शिवाय दिले मला काही ज्ञान नव्हतं जो तिसऱ्या दिवशीचा मातीचा दिवस होता त्या टायमाला मी आमच्या गोरुंना धन दिलं तर दुसरी कुठलीही माती नव्हती पण फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये एक पन्नास नंबर होते ते नंबर मी फक्त फिरवले पण त्या स्मशानभूमीमध्ये जवळपास आता तुम्ही मिरजेचे घाट बघायला पुलावर माणसं होती म्हणजे मा फुलं टाकायलासुद्धा माणसांना येता आलं नाही इतकी गर्दी होती निव्वद म्हटला तर मी हातात निवद घेतला होता पाच सहा कावळं मी निवद ठेवायच्या आधूच खाऊन गेले तेव्हापासनं मला जे वैराग्य चढलं तेव्हा म्हणून जे माझ्या गुरुंनी कमवलं ते ह्या प्रपंचामध्ये काय नाही हे मला त्या टायमाला आत्मसात झालं तेव्हापासून माझे ह्या सद्गुरूला शरण जाऊन जे मला वैराग्य चढलं हे तीन वर्ष असंच व्हायर की आम्ही सहा महिने आम्ही मी घरात बाजार सुद्धा भरलो होतो बायकोनं म्हटलं नाही की बाबा घरातलं काय संपलं आहे आणि तिने ध्येय ठेवायच्या आधी ते एक पंचांग त्यांना बघायचं होते त्या पंच त्या तारखेच्या पंचांगमध्ये तिने दहा रुपयाची नोट होती दहा रुपयाची नोट तिने ठेवली होती किंवा कुणाला असं जाईना असं सुद्धा त्यांना काय वाटलं नाही पण सद्गुरू ना बाबा नो सद्गुरू कुठं जात नसतात कुठे येत नसतात त्यांना जन्म नाही आणि मृत्यू नाही सद्गुरू हा अविनाशी आहे आम्ही देह अनेक सद्गुरु रूपानं होऊन गेले आम्ही त्यांचा जय जयकार करतो तेव्हा म्हणून मारावे परी हे आपले कीर्ती रूपे ओरावे हे तुकाराम महाराजांनी सांगितले तशीच कीर्ती आपण सगळ्यांनी तसे त्यांच्या आचरणात राहायचं आहे आणि ह्या सद्गुराचे चरणी लीन होऊन आपण हा पुढचा प्रवास करायचा आहे आता आमच्या इथं उपस्थित आमचे श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी आनंदकार सिद्धेश्वर महाराज इथे तिने आलेत त्यांचं प्रवचन म्हणजे एक एक वचनं अमृताप्रमाणे आहेत कुणालाही कंटाळा वाटणार नाही आणि आज जरी कंटाळा वाटत असला तरी ही ते सर्व सांगतात कायम बाबा ना तुम्हाला जेव्हा जर उशीर झाला असला हे जर पुण्य आहे तुम्हाला दिसून येणार नाही पण हे माझं व्याज आहे तिथं म्हणजे तुमच्या खात्यावर जमा आहे असं तिने सांगतात हे कुठं वाया जात नाही निर्गुणातल्या गोष्टी कुठंही वाया जात नाहीत सगुण आहे ते दिसतंय पण हे नाशेवंत शंभर टक्के आहे आमचे दादा महाराज त्यांच्याबद्दल तर काय सांगावं अयोध्येला जो परवा बावीस तारखेला उत्सव झाला रामलल्लाचा सातशे साधू गव्हर्नमेंटने निवडले होते सातशे साधू भारतामधले त्या सातशे साधूमध्ये आमच्या दादा महाराजांचं पहिल्यांदा नाव आलं बाबानं राजा दा राज, सद्गुरुनाथ नामदेवनाथ महाराज की जय की जय आणि आमचे हे दे, दे जगदीश महाराज आमचा त्यांचा बऱ्याच वेळा संपर्क झाला तिने कैलासमोर असतात कैलासच काय हा होय बाबा हिमालयामध्ये तिने असतात त्यांचं वास्तव्य हिमालयामध्ये आहे हिमालयातनं महाराजांनी बोलवलं की तिने येतात त्यांना तिकडे तिकडे बोलवतात हा त्यांचा परक्रम चालू आहे म्हणजे बघा संतांचं जे जी जीवन आहे ते इतरासाठी आहे आमचं तुमचं माझा प्रपंच माझं घर इतकंच आहे पण संत तसे नसतात बाबा म्हणून संत गुरु त्या देवापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलं आहे दुसरे आमचे वरकुटेचे पोळ महाराज हिने आपल्या गुरुस्थानाला तीन एकर दान दिले म्हटले जमीन तिथं वरकुट्याला त्यांचा मोठा मठ आहे आणि सुंदर असा म्हणजे गाजेबाजेमध्ये घोड्यांचे आपलं वरात असा सुंदर सप्ता तिने करतात तिसरं आमचे भडकंब्याचे सोपान महाराज इथं उपस्थित आहेत तिने चार कोटी बहात्तर लाखाचा त्याने ह्या परमार्थासाठी ह्या आमच्या तुमच्यासाठी महादेवाची बहात्तर फूट मूर्ती तिने करायला हाती घेतल्या दुसरं आम्ब्युलन्सची तुमच्या आमच्यासाठी व्यवस्था तिने करायला लागल्यात गोशाळा करायला लागल्यात सद्गुरू त्यांच्या ह्या कार्याला आशीर्वाद देऊन द्यात हे आमची सद्गुरूने प्रार्थना आहे आता आमचे खांडेकर महाराज आहेत वायभट महाराज इच्छकर जीवना आले आहेत आमचे युवाय आहेत दुडमणी महाराज आहेत हे आमचे आमचे आनंद सिद्ध महाराजांचे गुरुबंधू घाडगे महाराज घाडगे महाराज आलेत आणि आमचे कोळी महाराज सदैव सदैव काही किती अडचण येऊन दे काय येऊन दे पण परपर नाराजींनी डमग डगमगले नाहीत मुलगा वाईर म्हणून होता गव्हर्मेंट सर्व्हिस दोन वेळा पडला उत्पन्न बी त्यांचं काय नाही मेसेसला पेरले झाला पण ह्या सगळ्या अडचणीतून तिने परमार्थ सोडला नाही मागायचं जसं मी सुळे महाराजांचं सांगितलं बायकोला डोळे नव्हते पण संदासला तिला सकाळी घेऊन जात होते पण तिने परमार्थ सोडला नाही डोळे म्हणजे मध्ये आधी गेले नाहीत लग्न ठरवताच तिची बायको त्यांना आंधळी मिळाली थोडा त्यांना अचंब झाला तर मी याच्याबरोबर पर प्रपंच कसा करायचा पण डगमगलं नाही दुसरं करायचा प्रयत्न केले पण म्हटले माझं जीवन ह्याच्यासाठी नाही ठीक आहे मला परमेश्वरांनी जसं ठेवलंय मी तर मरेपर्यंत त्याचा सांभाळ करणार असे त्यांचं वती केलं आणि सद्गुरूला तिने सांगितल्या सांगितल्या तिने तिथे हजर राहतात आणि आमचे महाराज आहेत असुरलेचे सदैव सदैव महाराजांच्या सोबत असतात त्यांना पण सद्गुरूची फार कृपा आहे अजिंक्य पाटील हरिनाम सदैव त्यांच्या मुखात आहे दुसरं आमचे ग्रामस्थ आमचे महिला मंडळ जे आहे सर्वांना वळ करून देतो आमचे पेटकर्ताई मुख्य आहेत आमच्या काय ताई भाग्यश्रीताई आहेत आणि बचत गटाच्या आमच्या ताई <laughs> आहेत म्हणा असेल तर हे ब हे महिला मंडळ जे आहे ह्या परमार्थाला फार म्हणजे तिने मोलाचा वाटा उचलतात हे त्यांचं बी मी स्वागत करतो तसेच आमचे गुरुवर्य म्हणा आमचे विठ्ठल महाराज आहेत आमचे मूळशिंगीचे माने महाराज आहेत म्हणा आता ससालिटीचे महाराज पण आले आहेत सर्व महाराजांना बाबा मी नमस्कार करून आता कार्यक्रमाला का सुरुवात करतो दासराव्या आणि पुढे आणि कोण काय म्हणणार प्रवचन कीर्तन का हिर राजा एकच बाकीच्या सगळ्यांना आपण करते करते तात्काळ मी वाल्याचा वाल्या कोळीच होतो या जगदगुरु मला जे महाराजाची पदवी मिळाली